मराठा आरक्षणाचं आंदोलन जे ते अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहे. महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन सुरू असताना आज हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी असोसिएशनच्या वतीने जे ते बंद पुकारलेला आहे. मी सध्या बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये आहे. आपण हे संपूर्ण या ठिकाणचं दृश्य बघू शकता. संपूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव कक्ष क्रमांक 2 आहे हे. या ठिकाणी दररोज हजारो क्विंटल जे ते हळदीचा लिलाव होत असतो. परंतु आज सकाळपासून जे ते या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. शेतकरी त्यांची हळद घेऊन येत असतात. परंतु या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीनं आता शेतातील नव्यानं आलेले सोयाबीन सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्रीसाठी आणत असतात. परंतु ते सोयाबीन सुद्धा घेऊन आलेले एकही शेतकरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी जे ते आज संपूर्णपणे दिवसभर बंद पुकारला जाणार आहे. खरं म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या बाजारपेठेमध्ये दररोज लाखो रुपयाची जी आहे ती उलाढाल होत असते. परंतु मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बंद पुकारलेला आहे. सर्व व्यापारी जे आहेत ते स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. या व्यापाऱ्यांच्या वतीनं वसमतच्या तहसील कार्यालयासमोर आज निदर्शन केली जाणार आहे. कॅमेरापासून आकाशसह माधव दुपे, एबीपी माझा, वसमत, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.